हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा अगदी दोन ते तीन वर्षाच्या लहान मुलींपासून अगदी मोठ्या बायकांपर्यंत नऊवारीचा किंवाच कास्टा साडीचा ट्रेंड हा कायम आहे सगळ्यांनाच एकदम असं पारंपरिक लुकमध्ये दिसायचं असतं आणि खूप छानही वाटतं तर आपण वेगवेगळ्या सणानिमित्त आणि आता तर गौरी गणपतीचा काळ आहे तर त्यानिमित्त आपण लहान मुलींना एकदम सहावारी साडीच एकदम अशी कास्टा साडी पेशवाई पद्धतीने कशा प्रकारे नेसायची हे दाखवणार आहे तर बघा या ठिकाणी ब्लाऊज स्टिच केलेलं नाही तरीसुद्धा मी काय केलेलं आहे तर काठावरती बघा घडी घातलेली आहे आणि ती अगोदर ती असं विदाऊट शोल्डर असंच गुंडाळलेलं आहे आणि त्यानंतर एका साईडला उरलेलं कापड पाठीमागच्या साईडला घेतलेलं आहे आणि तिथे मी दोन टाके मारलेले आहेत तर बघा हे वन साईड ब्लाऊज झालेलं आहे आणि लहान मुलींना ते अट्रॅक्टिव्ह दिसतं सुद्धा आणि साडीवरचं मॅचिंग असल्यामुळे अजून ते अट्रॅक्टिव्ह दिसतं तर ब्लाउज नसताना लहान मुलींकडे स्पेशली प्रत्येक साडीवरचे ब्लाऊज नसतात तर आपलं जर ब्लाऊज पीस असेल नवीन साडीमध्ये किंवा त्याच्या रिलेटेड तसंच असेल ना तर तुम्ही असा जुगाड करू शकता खूप सुंदर लुक येतो आणि शेव छोट्या मुलींना तर ते अजूनच जास्त आकर्षक दिसतं तर बघा ही एकदम मोठी साडी आहे म्हणजे सहावारी साडी आहे आपल्या मोठ्या बायकांची छोटी साईज नाही किंवा लहान मुलींसाठी सेपरेट अशी साईज भेटत सुद्धा नाही तर बघा साधारणपणे एका साइडला मी दोन हात एवढं अंतर सोडून मधोमध गाठ मारलेली आहे सोप्या पद्धतीने पेशवाई कशाप्रकारे नेसवायची ते आपण बघत आहोत तर थोडंसं जास्त अंतर सोडायचं तर का तर मोठी साडी असते आणि एकदम लहान मुलींना ती कशी ॲडजस्ट करायची मग तिला दोन्ही ठिकाणी थोडी थोडी आपल्याला न फोल्ड करता कसे ॲडजस्ट करायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे खूप छोटे छोटे टिप्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा छोट्या छोट्या प्लीट्स मी केलेल्या आहेत जशा आपण निर्या करतो तशा आणि त्याचा आता आपल्याला कास्टा घालायचा आहे तर बघा खूप जास्त साडी घेतलेली आहे मी म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी आपण अंतर सोडू शकलो असतो पण मग पुढे जाऊन पुढे साडी एक्स्ट्रा राहिली असती मग आता आपल्याला काय करायचं तर हा जो कास्टा केलेला आहे पूर्ण ते आता एकावरती एक छान आधी जुळवून घ्यायचं फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे लहान मुलींसाठी खास कारण की एकतर ते छोटे असतात त्यात आपण जर गबाळं केलं तर ते छान दिसणार नाही तर बघा आता हे खूप मोठं जे हातभर एक्स्ट्राचं होतं कापड निर्यांचं तर ते आतल्या साईडला टक केलेलं आहे आणि आणि आतल्या साईडला ते असं सा खाली सोडायचं गुंडाळायचं नाही वगैरे किंवा खोचायचं नाही ते असं प्लेन खाली असं टकलं पाहिजे म्हणजेच काय तर ते तिथे असं बोच येणार नाही किंवा खूप असं फुगीर दिसणार नाही आणि आपल्या साडीचा बघा एक हात तर एक्स्ट्राचं अंतर जे आहे ते कवर झालेलं आहे त्यानंतर काष्टाची छान फिनिशिंग करून घेत आहे आणि मध्यंतरी एखादी पिन पण लावायचीच आहे म्हणजेच काय तर फ्लिट्स इकडे तिकडे सरकत नाहीत आणि ॲट्रॅक्टिव कास्टा दिसतो तर बघा थोडंसं साडी आपण मॅनेज करत कास्टा आपला पूर्णपणे झालेला आहे एक पाय आपला छानपैकी कवर झालेला आहे तर बघा तिथे ऍडजस्ट करून घ्यायचं म्हणजेच काय तर पायावरती छान घोळ आला पाहिजे धोतीसारखा प्रकारे साडी ऍडजस्ट करायची तर बघा एक साईड पूर्ण झालेली आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा सेम तीच प्रोसेस आहे पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला पदर काढायचा आहे आणि अगोदर आपल्याला शोल्डर पिन करून घ्यायची आहे तर मधलं जी साडी आहे ती तुम्ही तशीच पुढे ठेवू शकता कारण त्याच्यानंतर आपल्याला निऱ्या करायच्या आहेत तर बघा अगोदर मी पिन करून घेते तर शक्यतो लहान मुलगी आपली किती तिची हाईट आहे किंवा साईज आहे त्यानुसार मग छोट्या छोट्या फ्लीट्स तयार करायच्या आहेत खूप मोठ्या करायच्या नाहीत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आवर्जून सांगते याच्या अगोदरचे सुद्धा खूप छान छान व्हिडिओज आहेत आणि शियाला तर खूप सुंदर दिसत आहेत लुक ते सुद्धा तुम्ही चेकआउट करा तर बघा पूर्णपणे फिन झालेली आहे करून आणि परत छान फ्लिट ज्या आहे त्या एकावरती एक जुळून घ्यायच्या आणि आपल्याला शोल्डर फिन लावून घ्यायची आहे तर बघा आता एका साईडला शोल्डरच नाही आहे तर मग पिन कशी लावायची तर ज्या पाठीमागच्या साईडला जे आपण गुंडाळलेलं आहे ब्लाऊज पीस तर त्याला खालच्या साईडला पिन लावायची म्हणजेच काय तर पदरसुद्धा आपला छान सेट होईल आणि आपली फिनसुद्धा लावता येईल तर बघा तसं सा पाठीमागच्या साईडला मी तिकडे पिन लावून दिलेली आहे दोन ते तीन ठिकाणी ब्लाऊज जो मी बनवलेला आहे त्याला सुद्धा पिनं लावलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल ना तर तुम्ही तिथे एक एक टाका घालू शकता म्हणजे काय तर पिन टोचू नये किंवा निसटण्याची शक्यता असते हे जस्ट मला व्हिडिओसाठी पाहिजे होतं त्यामुळे मी तुम्हाला जस्ट आयडिया सांगितलेली आहे आणि जिथे जिथे पिनं लावलेले असतील ला तिथे तुम्ही टाके घालू शकता सुईने एक दोनच टाके घालायचे खूप जास्त पण नाही तर बघा आता पुढच्या साईडलासुद्धा छान फिनिशिंग करायची आहे कारण साडी मोठी असते आणि परत तेच बघा आणि पुढच्या साईडला एक तिथं मी पिन लावते म्हणजे काय तर पदर जो आहे ना तो एकदम वरती गळ्याकडे जाता कामा नये कारण की जो शोल्डरचा म्हणजे पुढचा सुद्धा त्यांचा जो लुक असतो तो असा अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे फिनिशिंग मस्त आली पाहिजे बघा तिथे पिन लावल्यामुळे पिनचा जो लुक आहे तो एकदम छान दिसतो आणि तसंच तो, तो काठ घेऊन मी पाठीमागच्या साईडला कास्ट्याच्या आतल्या साईडला आपल्याला पिन लावून सेट करून घ्यायचा आहे कारण की तो पदर तिथेच फायनल सेट होतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला फ्रंट प्लिट्स म्हणजे पुढच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत तर इथपर्यंत बघा एका पायावरचा कास्टा प्लस दुसऱ्या पायावरून पाठीमागून घेऊन पिन केलेली आहे दोन मेन प्रोसेस झालेल्या आहेत या साडीमध्ये तर बघा आता जो एक्स्ट्रा राहिलेलं कापडं होतं मध्यंतरी त्याच्यात आपल्याला फ्लिट्स करून घ्यायचे आहेत जशा आपण निऱ्या करतो तशाच घ्यायच्या आहेत आणि सहावारी साडीमध्ये ही प्रोसेस फक्त लहान मुलींनाच होते मोठ्या बायकांना होत नाही मोठ्या बायकांना फक्त असाच म्हणजे आतापर्यंत जेवढी प्रोसेस झालेली आहे तेवढीच होती आणि मग जस्ट आ, कास्टा दिसतो पाठीमागच्या साईडने पुढच्या साईडने ओचा निघत नाही तर केलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या खचून घ्यायच्या सियाला याला बघा मी असं पट आत करायला सांगितलं आणि तिने पण करत होती मस्त जरा टाईट बांधलं होतं म्हटलं परत निसटणार नाही तर विरुद्ध दिशेला त्याचे तोंड करून मी निऱ्या खोचून घेतलेल्या आहेत एका साइडला खोचलेले आहेत म्हणजे काय तर आपण मध्यंतर जी गाठ मारलेली होती त्याच्या साईडला म्हणजे जास्त फुगीर दिसणार नाही आता आपल्याला ओचा काढून घ्यायचा आहे तर बघा जे काठ आहे खालच्या साईडचे ते सरळ करून घ्यायचे एकावरती एक आणि त्यानंतर मध्यंतर एका हाताने पकडायचं तर तुम्ही तिथे मध्यंतरी पकडून टक करू शकता तोसुद्धा सुंदर दिसतो पण आपण पेशवाईमध्ये जसं करता तसं करून घेऊयात तर बघा थोडंसं मी तीन फ्लिड्स बनवलेले आहेत त्याच्या आणि त्यानुसार मग आपल्याला डाव्या साईडला ते टक करून घ्यायचं आहे तर एकदम सुंदर लुक आलेला आहे कारण की साडीचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे कलरचं आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगने जर तुम्ही अशा प्रकारे साडी नेसवली तर मुलगी दोन वर्षाची असो काय आणि पाच वर्षाची असो काय सुंदरच दिसणार तर बघा एकंदरीत एक जास्त काहीही महत्त्वाचं तीन स्टेप सोडलं तर याच्यात काहीच नाही खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्याकडे साड्या तर अशा खूप अवेलेबल असतात फक्त काय करायचं की एकदम कमी काठ म्हणजे असे पातळसर खूप डिझाईन नको किंवा खूप अशा कडक काठ नको अशा साड्या निवडायच्या शक्यतो लहान मुलींसाठी आणि आता बघा दोन्ही पायाच्या साईडला थोडंसं सा, म्हणजे एखादी पिन वगैरे लावली तरी चालेल का तर फक्त जे आपण घोळ घेतलेले आहे ते पायाखालून निघून येत यासाठी तर फायनली बघा पूर्ण साडीचा लुक कसा दिसत आहे आणि आपलं ब्लाऊज तर बघा कारण की एक साईड तर पिनाने कवर झालेली आहे आणि एक साईड आपण केलेली होती तर साडीचा लुक बघा आणि नथ घातल्यानंतर तर माझं फिल लुक खूपच सुंदर दिसतं आणि असं मेकअप म्हणजे छोटंफार जास्त काही नाही पण छोटीशी आपली जी काही महाराष्ट्रीयन ज्वेलरी असेल ती घालायची आणि असं सुंदर सजवायचं मुलींना कारण की आपल्याबरोबर ना त्यांना सुद्धा असं मेकअप करायची खूप हाऊस असते छोटीशी हेअरस्टाईल पण मी आणलेली आहे तिच्यासाठी एक आणि एकंदरीत तिला पण आता सवय झालेली आहे साडी घालायचं म्हटलं की ना खरंच खूप आनंद होतो तिला तर बघा खूप सोपी पद्धत आहे या येत्या सणांमध्ये तुमच्याबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना सेम असंच सजवा खूप सुंदर दिसेल त्यांनाही आवडेल तुम्हालाही आवडेल फोटो आपल्याकडे सेव्ह राहतात त्यांच्या तर साडी नेसवण्यासाठी आपण सुरुवात करतोय नक्कीच सुरुवात जरी तुम्हाला सारखी वाटली तरी पुढे जाऊन प्रकार खरंच वेगळा आहे आणि स्पेशली लहान मुलींसाठी खूप उपयुक्त असा आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कारण की खरंच महत्वाचे स्टेप्स तुम्हाला पुढे बघायला भेटतील तर बघा एक ते दीड हात अंतर सोडून मी मधोमध गाठ मारलेली आहे खूप दोन हात एवढं पण अंतर घ्यायचं नाही मग नाही का साडी खूप एका साईडला जास्त जाईल आणि छोट्या मुलींसाठी मग तो जास्त भाग होईल तर बघा एक ते दीड होईल तेवढा हात मी सोडलेला आहे घट्ट गाठ मारलेली आहे आणि आतल्या साईडला लेगिंग्स घातलेली आहे एकदमच दोन अडीच वर्षाच्या मुली असतील ना तर खूप वेळ ठेवायचा असेल ना तर तुम्ही पॅम्परसुद्धा घालू शकता थोडंसं पुढचा विचार करून तर चला बघा आता पाठीमागच्या साईडला मी कास्टा करण्यासाठी जो भाग घेतलेला होता साडीचा तर त्याच्या आता आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या आहेत तर तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की ज्या या प्लीट्स करून काष्टा बनवलेला असतो तो, तो आपण ज्यावेळेस पाठीमागच्या साईडला खोसतो त्यावेळेस पाठीमागचा कास्टा तयार होतो पण तोच जर आपण डाव्या पायावरती पुढच्या साईडला खोचला तर जसा धोती साडीचा प्रकार तयार होतो तो प्रकार तयार होतो आणि या दोन्ही गोष्टी मी अगोदर वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवलेलाच आहे पण या व्हिडिओमध्ये वेगळं थोडंसं आहे ते म्हणजेच तर आता हे आपण पुढच्या साईडला ॲज अ धोतीसारखा काष्टा पण पुढच्या साईडलाच खोचणार आहोत आणि पुढे जाऊन काष्टासुद्धा बनणार आहेत तर तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की हा भाग तर मी पुढच्या साईडला खोचला मग पाठीमागे काष्टा कसा का येणार तर तीच थोडीशी गंमत आहे थोडंसं मीसुद्धा नवीन ट्राय केलेलं आहे कारण की असे वेगवेगळ्या साडींचे व्हिडिओ झालेले आहेत तर मग मलासुद्धा काही आयडिया सुचतात स्पेशली लहान मुलींमध्ये कारण की मग शियाला थोडीशी आवड आहे मी थोडंसं ट्राय करत असते तर बघा खूप छान आणि साडी पण थोडीशी कॉटन सिल्क आणि थोडीशी हलकी फुलकी घ्यायची म्हणजे काही तर छोट्या मुलींना ती वावरताना खूप हेवी नको व्हायला म्हणून तर बघा पुढच्या साईडला खोचलेलं आहे आणि खोचून खाली ओढून घ्यायचं म्हणजे पोटाच्या तिथं खूप असं बोचकं वगैरे येणार नाही आणि वरच्या साईडचा जो काठ असतो तो असा मोकळा सोडायचा नाही एकदम थोडंसं अंतर त्याचं पाठीमागच्या साईडपर्यंत खोचत जायचं म्हणजे एका पायावरचं आपलं एक परफेक्ट साडीचा जो भाग आहे तो असा मस्त तयार झालेला आहे फिनिशिंग बघा खूप सुंदर आलेली आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कितीही छोटी मुलगी असो किंवा मोठी असो फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे कारण ते की ज्यावेळेस आपण त्यांना साडी घालतो त्यावेळेस त्याचा परफेक्ट लुक ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते अजून जास्त क्यूट दिसतात तर चला पुढे बघा मी दुसरा जो साडीचा भाग होता म्हणजे पदराकडच्या साईडचा तो परत दुसऱ्या पायाच्या पाठीमागून काढलेला आहे आणि आता आपल्याला पदर म्हणजेच पदराची जी पिन आहे ती करून घ्यायची आहे तर अगोदर मी थोडंसं तिला अंतर बघितलं किती हवं आहे किती नाही ते कारण गुडघ्यापर्यंत येईल जेम ते एवढंच अंतर घेतलेलं आहे आणि असेच छोट्या छोट्या प्लेट्स तयार केलेले आहेत रेग्युलरप्रमाणे आणि परत ते छान जुळून घ्यायच्या थोडीशी कडक साडी असेल तर थोडं प्रेस करत जायचं म्हणजे खूप फुगीर भाग दिसला जाणार नाही आणि सगळ्या जुळून घ्यायच्या मधु निसटली जाणार नाही याची काळजी घेऊन आणि मग खांद्यावरती तिची पिन लावायची खूप मोठा पदर काढायचा नाही नाहीतर मग तेही नाही का असं दिसायला सगळ्याच गोष्टीने अट्रॅक्टिव्ह लुक दिसेल असं आपण लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे फिनिशिंग एकदम कट टू कट छान अशी काठाप्रमाणे पिन आपली तयार झालेली आहे आता खांद्यावरती आपल्याला पिन लावून घ्यायची आहे त्या अगोदर पाठीमागच्या साईडला सुद्धा एकदा परत छान अशा प्लीट्स एकावरती एक, एक जुळवून घ्यायच्या थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते एकावरती एक राहील एक आणि खांद्यावरती पिन लावून घ्यायची आहे तर बघा मस्त छान एकदम मस्त असं पिनअप झालेलं आहे तर दोन महत्त्वाच्या पण सोप्या स्टेप झालेल्या आहेत आता महत्त्वाचा पार्ट या साडीमधला बघा तर आता बघा पाठीमागे जाणारा जो हा पदर आहे तिथं परत एकदा मी सगळ्या प्लीट्स एकावरती एक जुळवून घेते कारण हे फायनल फिनिशिंग आहे कारण जो हातात धरलेला पदर आहे तो पुढून मला ओढून घ्यायचा आहे की जो अगोदर पाठीमागे घेतलेला होता तर बघा पूर्णपणे छान एकावरती एक, एक परत छान त्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आता बघा जो इथून मी पाठीमागच्या साईडला आता जो घेतलेला होता तो परत पुढे ओढून घ्यायचा आहे म्हणजे पिनअप झाल्यानंतर एक्स्ट्रा राहिलेला जो पदर असतो पाठीमागे तो पुढे येतो पाठीमागे एक पिन आपल्याला लावायचीच आहे तर ती नंतर कशाप्रकारे लावायची तेसुद्धा मी पुढे जाऊन सांगणारच आहे तर आता पदराचा जो मेन कार्ट असतो आपला बघा पिन अप केलेला जो पूर्णपणे तो जवळजवळ आपला घोटा म्हणजे पायाच्या थोडासा वरती आणि गुडघ्याच्या थोडंसं खाली येईल असा तो आपल्याला सेट करायचा आहे कारण की कष्टा साडीमध्ये असता तो पदर तिरका खूप सुंदर दिसतो मध्ये उरलेली जी साडी होती त्याच्या मी छोट्या छोट्या फ्लिट्स तयार केलेले आहेत आणि उलट्या साईडला म्हणजे रेग्युलरपेक्षा उलट्या साईडला ते आपल्याला खोचून घ्यायचे आहेत तर आता लक्षात ठेवायचं की आपण जिथे सुरुवातीला जो काष्टा धोती म्हणून जो खोचलेला होता त्याच्या थोडंसं इकडच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला खोचायचं म्हणजे एकावरती हे करायचं नाही तो काष्टा दिसला पाहिजे आणि एका साईडला खोचल्यामुळे जास्त फुगीर भाग होत नाही म्हणून मी एका साईडला खोचलेला आहे आणि जेमतेम नववारी साडीमध्ये इकडच्या साईडला थोड्याशा सा निऱ्या असतात म्हणजे त्याचं तोंडही असतं तर आता बघा पाठीमागच्या साईडला खूप महत्त्वाचा पार्ट आहे तर एक्स्ट्रा राहिलेली साडी होती म्हणजेच निर्या करून त्याचा जो खाली घोळ असतो तो एकंदरीत खूप मोठा असतो आणि त्याचा आपण काय करतो एक तर ओचा करतो आणि तो डाव्या पायावरती खोसतो पण ते कधी होतं पाठीमागच्या साईडला पण काष्टा खोसल्यानंतर पण या प्रकारामध्ये तर मी पुढच्या साईडला खोसलेला आहे तर बघा हा जो पदर आहे म्हणजे मी हातात पकडलेला आहे माझ्या उजव्या तर तो पदर आपल्याला तिथपर्यंत राहिलाच पाहिजे तसं ते पकडूनच हा काष्टावरती आपल्याला सेट करायचा आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये कसं आपण पुढून पाठीमागच्या साईडला कास्ट आणतो पण ही आपण पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळे हा एका साईडला काष्टा जाण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं हलके हाताने ओढून घ्यायचं जेणेकरून आपला पदर हा खूप पाठीमागे येणार नाही कारण की जो पदर आहे तो यालाच अटॅच आहे तुम्ही पहिल्यापासून नीट बघितलंच आहे त्यामुळे तुम्हाला समजेलच त्यामुळे थोडंसं वरचा पदर इकडे तिकडे करू शकतो फक्त आतला जो काठ आहे तो पदरच आहे म्हणून आपल्याला त्याला खूप उंचावरती म्हणजे वरच्या साईडला घेऊ द्यायचं नाही तर बघा आता कास्टा जो आहे तो पाठीमागच्या साईडला मी खोचून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन ठिकाणी पिन्ना लावायच्या आहेत साडीचा एक्स्ट्राचा जो भाग असतो काठाला लागून तो तुम्ही आतल्या साईडला फोल्ड करू शकता किंवा त्याच्या छोट्या छोट्या फ्लिट्स बनवू शकता तर मी कास्टा टक केल्यानंतर बघा इकडच्या साईडला जो एक्स्ट्रा भाग होता तो आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे तो हातातच पकडायचा आहे आणि त्याच्यासोबत जो पदराचा वरचा काठ आहे बघा तो तो वरच्या साईडला तिकडे दोन्ही इकडचं एक साईड आणि इकडचं एक साईड असं करून तिथे एक पिन लावायची आहे म्हणजे आपला कास्टाही मधोमध राहील आणि वरचा पदरसुद्धा छान प्रकारे सेट होईल तर बघा एकंदरीत वरच्या साईडचा जो लुक आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे पूर्णपणे काष्ट्याचंसुद्धा तुम्ही फिनिशिंग बघा आणि आता खालच्या साईडला एक पिन का लावायची आहे तर जो खालच्या साईडचा पण काष्टा आहे त्याचा जो आतला पदर होता बघा आता इकडच्या हाताने मी जे जो पकडते आहे तो एकंदरीत पदराचा वरचा जो काठ आहे तोच आहे म्हणून त्याला आपल्याला पिन लावायची आहे जेणेकरून तो पुढच्या साईडलाही येणार नाही आणि वरच्या साईडला सुद्धा उचलला जाणार नाही तर तिथेसुद्धा मी आतल्या साईडने एक पिन लावलेली आहे अशा प्रकारे की काष्टा सुद्धा आपला खूप छान सरळ दिसेल पदर जो आहे आपला तो तसाच पुढच्या दिशेने छान गेलेला असेल आणि कुठेसुद्धा बघा अजिबात वेगळा प्रकार काही वाटला नाही खूप सुंदर आलेली आहे साडी मी अगोदर एकदा खरंच ट्राय करून बघितलं होतं हिच्यावरती आणि त्याच्यानंतर म्हटलं हां ही वेस्ट आहे कुठे साडी जास्त फोल्ड करावी लागली नाही एकंदरीत खूप साध्या आणि सोप्या प्रकारात साडी नेसावता येते अशा प्रकारे तर बघा आता पायाच्या भोवताली एक एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं पॅक होईल चालताना वगैरे पायाच्या खाली साडीचा भाग येणार नाही या पायाचं तर काही जास्त नव्हतंच पण इकडच्या साडी निर्या केल्यामुळे थोडासा घोळ जास्त आहे आणि जरी आपण कास्टा घातलेला असला तरी मध्यंतरी थोडासा घोळ जास्त राहतो तर तो थोडासा ॲडजस्ट करायचा वरच्या साईडला फोल्ड करून मग तिथेही एखादी पिन लावायची तर चला एकंदरीत पूर्णपणे साडी नेसून झालेली आहे खरंच तुम्हाला सुद्धा कळलाच असेल की थोडासा वेगळा प्रकार आहे म्हणजे असे थोडे वेगवेगळ्या प्रकारे दोन तीन मी प्रकार दाखवलेलेच आहेत पण हा थोडासा वेगळा आहे मला तरी खूप छान वाटला आणि लहान मुलींसाठी थोडासा उपयुक्त वाटला तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलींना नक्कीच या प्रकारात एकदा तरी साडी नेसवा खूप सोपा प्रकार आहे आणि पटकनही होतो आणि तर ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर बघा खूप आणि हा बघा थोडंसं मला जास्त घोळ वाटला तर आतल्या साईडला मी उचलून थोडंसं खोचलेलं आहे तर एकंदरीत पूर्णपणे साडीचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता ज्वेलरी घातल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतं असं वाटतच नाही की दोन ते अडीच वर्षाच्या मुलीला पण साडी नसवलेली आहे आणि आता पूर्णपणे मराठी साज जो आहे आपला तो घालून आपली छोटीशी शिया तयार झालेली आहे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढण्यासाठी आणि छोटे छोटे तिचे नखरे दाखवण्यासाठी तर बघा खूप सुंदर तयार झालेली आहे आणि ती सुद्धा खूप खुश होती साडी कट केलेली आहे का फोल्ड करावी लागते का किंवा साडीची साईज काय आहे सहावारी साडी लहान मुलींना खूप मोठी होते असे भरपूर कमेंट्स आलेले आहेत कालचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यावरती किंवा पहिले जे काही व्हिडिओ आहेत त्यावरती तर सगळ्या प्रश्नांची या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर सुद्धा भेटणार आहे तसेच पारंपरिक जो साडीचा प्रकार आहे नऊवारी तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणारच आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सहावारी साडी आहे ही कॉटन सिल्क म्हणजे जी आपली काठापदराची असते ती साडी पूर्णपणे मी तुम्हाला उलगडून दाखवत आहे कारण की बघा ही मोठी साडी आहे साईज लहान वगैरे काहीच नाही म्हणजे जी साडी आपण घालतो तीच साडी आहे आणि तीच साडी मी आता ट्राय सुद्धा ट्राय करणार आहे म्हणजे या अगोदरचे व्हिडिओसुद्धा असेच सहावारी साडीचे आहेत त्यामुळे कट केलेली किंवा साईज लहान मोठी हा तर प्रकारच येत नाही सहावारी साडी आहे ही फक्त सॉफ्ट साडी असेल ना खूप जास्त वर्क नसलेली साडी निवडायची आहे आपल्याला लहान मुलींसाठी तर बघा आता पारंपारिक प्रकारामध्ये लेगिंग्स घातलेली आहे आणि त्यावरती मधोमध न गाठ मारता एका साईडला गाठ मारायची आहे दुसऱ्या काही प्रकारांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच तर आपण आजच्या या व्हिडिओचं बघूया तर एका साईडला बघा गाठ मारलेली आहे आणि आता पारंपरिक जो काष्ट असतो तर त्याची पहिली जी प्रोसेस असते की ही गाठ मारल्यानंतर दोन्ही पायाच्या मधून पाठीमागचा जो काठ असतो साडीचा तो आपल्याला पुढच्या साईडला ओढून घ्यायचा पण अशा प्रकारे घ्यायचा की आपला डाव्या पायावरचा जो काठ आहे तो खूप पाठीमागे जाता येणार जाणार नाही थोडंसं पायावरतीच राहील याची काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा असं वरती काठ काढायचा आहे आणि तो सरळ करून घ्यायचा म्हणजे जा पुढे जाऊन जे केळ बनतं म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आपली आजी वगैरे ज्या साड्या घालायच्या तर ते असं फोल्ड करून म्हणजे फोडून असं केळ बनवायच्या तर त्यासाठी हा भाग आपल्याला उपयोगी पडणार आहे तो पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच आता त्याच्यानंतर काय करायचं तर बघा डाव्या पायावरती जे कापड आहे म्हणजेच जो साडीचा भाग सा आहे आता लहान मुलगी आणि साडीची हाईट जास्त आहे तर बघा मी थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि आतल्या साईडला त्याला घालून पूर्णपणे तिथे एक फिन लावून घ्यायची म्हणजे काय होईल तर पायावरती जो खूप मोठा असा घोळ येतो ना तो थोडा प्रमाणात कमी होतो आणि साडी पायाच्या खाली येत नाही तर अशा थोड्या थोड्या टिप्स ज्या देणार आहेत त्या तुम्ही थो थोडंसं लक्षपूर्वक बघा तर बघा आता पाठीमागे त्याच्यानंतर दुसरा कास्ट जाणार आहे पण त्या अगोदर महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजेच रेग्युलर साडीसारखं अगोदर आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच नंतरचा नंतर जो पुढचा कास्ट आहे पाठीमागे जातो तो होतो तर अगोदर बघा आता जेवढा आपल्याला पदर हवा ते आहे तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि एकदम छोट्या छोट्या बघा साईज पण बघा मी हातामध्ये किती अंतर पकडलेलं आहे छोटे छोट्या साईजनुसारच आपल्याला प्लीट्स बनवून घ्यायचे आहेत म्हणजे काय तर अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि साडीचासुद्धा पूर्णपणे एकदम लूक असं टिपटॉप दिसतो तर त्यासाठी प्लीट्स छोट्या छोट्या केलेल्या आहेत असं नको व्हायला की नाही का म्हणजे म छोटं बाळ आहे आपलं आणि त्याला आपण एकदमच असं मोठी पिन करतो एक तर साडीच सा मोठी असते मुलींची हाईट छोटी असते आणि त्यात आपण जर साडी ढिल्ली गबाळी घातली तर ते उगीच काहीतरी वेगळं दिसायला नको म्हणून थोडंसं फिनिशिंग आणि थोडंसं टिप टॉप या गोष्टींकडे लक्ष द्यायचं तर बघा पिन झालेली आहे काठाच्या आतला भाग जर दिसला तर तो आतल्या साईडला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पिन लावून घ्यायची आहे तर आपली पूर्णपणे पिन झालेली आहे शियाच्या आणि माझ्या अशा मस्त गप्पा चाललेल्या होत्या कारण की ती मध्ये मध्ये ओलत पण होती तर चला आता पिन लावून घेते मी आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस बघूयात पदर काढल्यानंतर बघा जो जिथपर्यंत काढलेला आहे तोसुद्धा छान एकावरती एक त्याच्या ज्या प्लीट्स असतात त्या पाटेमागच्या साईडने सुद्धा फ्रेस करून घ्यायच्या म्हणजे तो एकसारखा दिसतो तर बघा आपलं पिनेचं म्हणजेच शोल्डर पिनसुद्धा झालेली आहे मस्त आता बघा ज्या प्लीट्स आहेत तर वरचा काठ पकडून बघा ज्या प्लीट्स आहेत त्या छान सरळ करून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे कारण की एकदा पिन आपली सेट झाली की तो पाठीमागचा जो काठ आपल्याला इकडच्या साईडला घेता येईल म्हणजे जो पिनेचा वरचा भाग आहे तो तर बघा छान छान जुळून घेतलेला आहे आणि छान असं चोपून बसवायचं आणि त्याच्यानंतरच पुढील प्रोसेस करणार आहोत आपण तर बऱ्याच वेळा काय होतं तर आपण स्टिच केलेली साडी घेतो आणि मग असं होतं की नाही का म्हणजे किती वेळा एकच साडी घालायची तर जर तुम्ही जर अशा प्रकारे घरच्याच गर, घरी ट्राय केलं तर खूप वेगवेगळ्या साड्या आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे लूक आपण तयार करू शकतो तर बघा तो काठाचा जो भाग होता तो इकडच्या साईडने आणलेला आहे म्हणजे रेग्युलर साडीमध्ये आपण जसं करतो तसंच आणि ज्या आपण आता प्लीट्स बनवत आहोत त्यासुद्धा रेग्युलरमध्ये जशा करतात तशाच करायच्या आहेत बघा खूप प्लीट्स बनत आहेत ह्यावरून तर तुम्हाला अंदाजच आलेला असेल की ही खरंच मोठी साडी आहे छोटी साडी वगैरे काही प्रकार नसतो सहावारीच साडी असते तर खूप जास्त प्लीट्स झालेले आहेत आता एक साईडची एक प्लीट्स मी सोडून दिलेली आहे आणि हा नऊवारी साडीमध्ये विरुद्ध दिशेला याचं तोंड असतं प्लीट्सचं तर एकदा जुळून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते सेट करायचं आहे तर आता बघा उल उजव्या साईडला आपल्याला त्याचं तोंड करायचं आहे आणि वरच्या साईडला मी थोडंसं सा अंतर सोडलेलं होतं अजून एक मी प्लीट सोडून देते कारण की पूर्ण कवर होण्यासाठी अजून एक मला प्लीट जेवढं तेवढं अंतर लागणार ते ला ला आहे आणि ते पूर्णपणे अशा प्रकारे बघा आतल्या साईडने परत इकडच्या साईडला काढायचं पण आपल्या ज्या निऱ्या केलेल्या आहेत त्या सुद्धा फोल्ड होऊ द्यायच्या नाही सरळच ठेवायच्या आणि नंतर त्या खालच्या दिशेने दोन ते तीन वेळेला फोल्ड करायचं खूप जास्तही नाही असं नको व्हायला की साडीच्या तुलनेत केळ जे आहे ते खूप मोठं व्हायला तर आत्ता बघा आणि जो आपण सुरुवातीला जो काठाचा भाग काढलेला होता तो ॲज अ केळ बनवण्यासाठी तर ते त्याला कवर करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला मग ते असं गुंडाळून पिना लावून घ्यायचे आहेत तर थोडंसं ते फॅब्रिक मला जास्त वाटलं म्हणून मी परत आतल्या साईडने थोडं खाली ओढलं आणि मग ते आतमध्ये गेलं तर बघा पूर्णपणे एका साईडला पिन लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईडला टाईट करून घ्यायचं म्हणजे जेवढा त्याच्यामध्ये लूज पण वाटेल तुम्हाला तेवढं ते असं उंडाळून पॅक करायचं आणि मग आतल्या साईडला आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे आता मोठ्या बायकांना कसं राहतं मोठ्या बायकांचा लुक वेगळा असतो तुलनेने छोट्या मुलींच्या तर आपल्याला मोठ्या बायकांना जेवढं हे परफेक्ट बसतं तेवढं थोडासा फरक जाणवणारच कारण की आता साईजमध्ये तर फरक असतंच ना हो एवढं दोन ते तीन वर्षाचं बाळ आणि आपल्यामध्ये खूप फरक असतो तरीसुद्धा बघा हे असं खूप छान टिप टॉप झालेलं आहे तुम्हीसुद्धा अशाच टिप्स फॉलो करून नेसू शकता तर या पारंपरिक प्रकारामध्ये जे केळं बनवलेलं असतं ते जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही सरळ निऱ्या ज्या आहेत ना त्या पूर्णपणे खोचवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण फक्त आपल्याला पारंपरिकच साडी नेसवायची असेल तर तुम्ही हे करू शकता जशी आपली आजी आज वगैरे घालायची आमची आजी आज तर नाही का साईडला याच्यामध्ये असं रुपया दोन रुपये म्हणजे जे जै असे पाच रुपयाचे ठोकळे असतात ना ते सुद्धा साईडला असायचे म्हणजे त्यांचं एक पैसे ठेवण्याससुद्धा ते एक खिशा टाईप साधन होतं आणि ते खूप प्याग पण बसायचं आमच्या आजींची ही खरंच आठवण आहे तर ती द्यायची मग असं अधूनमधून काढून आम्हाला तर बघा आता दोन्ही पायाच्यामधून जो पुढच्या साईडला निर्यांचा जो काठ होता खालच्या साईडचा ते मी पाठीमागच्या साईडला ओढून काढलेलं आहे आणि बघा काठ खूप जास्त ओढायच्या नाहीत फक्त मधलं जे फॅब्रिक आहे ना का साडीचा भाग तोसुद्धा ओढत घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तर पुढच्या साईडला खूप घोळ दिसणार नाही किंवा साडीचा जास्त भाग दिसणार नाही पाठीमागच्या साईडला काठाबरोबर तो मधला जो साडीचा भाग आहे ना तोसुद्धा ओढायचा थोडा थोडा म्हणजे काय होईल तर पुढच्या साईडला ते ॲडजस्ट होणार नाही पण पाठीमागच्या साईडला आपण पिना वगैरे लावून त्याला फोल्ड करू शकतो म्हणून थोडंसं सा पाठीमागच्या साईडला म्हणजे तुमच्या मुलींच्या साईजनुसार ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर बघा जो आपण पिनेचा जो पदर होता तो दोन्ही साईडला अगोदर सेम करून घ्यायचा आतला पदर केलेला मद आहे मी आणि त्याच्यानंतर बघा मधोमध मी पकडलेलं आहे आणि एक्स्ट्रा एका साईडचा जो साडीचा भाग आहे त्याच्या दोन ते तीन प्लीट करायच्या आतल्या साईडला फोल्ड करायच्या या ठिकाणी तुम्ही डबल कास्टा करू शकता म्हणजे दोन जे काठ असतात ना ते दोन वेगवेगळ्या साईडला काठ असे लावून दोन काठांचासुद्धा काष्टा असतो पण छोट्या मुलींना खूप मोठं वेगळं दिसायला नको म्हणून मी हे एकावरती एक, एक फोल्ड करून अशा प्रकारे काष्टा बनवलेला आहे आणि बघा खूप छान फिनिशिंग करून घ्यायची पदराचा जो काठ असतो तो वरच्या साईडला येतो बघा दोन्ही साईडला आणि अगोदर आपण आतला जो काठ होता एकदा फोल्ड पुढच्या साईडला नेलेला किंवा साडीचा जो भाग बघा पायावरती दोन दोन काठ दिसतात या पारंपरिक प्रकारामध्ये तर पूर्णपणे साडी नेसून झालेली आहे एकदा फायनल फिनिशिंग करून घ्यायचं जे पण तुम्हाला वाटत असेल की इकडच्या साईडला थोडं जास्त झाले जा इकडच्या साईडला थोडं कमी झाले तुलनेने सगळ्या गोष्टी पडताळून आपण या फिनिशिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला पूर्णपणे ज्वेलरी घालायची त्या अगोदर तिला थोडंसं चालायला लावायचं किंवा फिरायला लावायचं म्हणजे काय होईल तर कुठे अडकते का कुठे निसटलं आहे का कुठे टाईट झालं आहे का हे सुद्धा आपल्याला कळतं आता पाठीमागचा जो काठ आहे तो त्याच्याला आतल्या साईडने मी खालच्या साईडला एक पिन लावून घेतलेली आहे म्हणजे तो पूर्णपणे समांतर राहील आणि तसाच दिसेल आतला जो साडीचा भाग आहे तोसुद्धा निसटणार नाही तर बघा एकंदरीत काय तर साडी मोठी आहे मुलगी छोटी आहे तरीसुद्धा आपण काही टिप्स जर लक्षात घेतले ना तर खूप सुंदर प्रकारे साडी नेसवू शकतो आणि ओव्हरऑल तुम्हालासुद्धा दिसत असेल की कुठेतरी तुम्हाला तरी असं वाटते का आ, की तिला ते असं चालताना किंवा फिरताना अवघड जाते किंवा काही नाही खरंच खूप सुंदर प्रकारे हँडल होतं काहीच अडचण येत नाही आणि पूर्णपणे ज्वेलरी घातल्यानंतर बघा चला तर मग हा व्हिडिओ इतरच संपूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय एन